ബിബാർ ചോയ് ചുഴലിക്കാറ്റിന്റെ വേഗം നാളെ ഗുജറാത്തിലെ പോർബന്തർ ദേവഭൂമി ദ്വാരക കച്ച് ജില്ലകളിൽ 65 മുതൽ 75 കിലോമീറ്റർ വരെയാകുമെന്ന് IMD ഡയറക്ടർ ജനറൽ മൃത്യുഞ്ജയ് മൊഹപാത്ര. ന്യൂഡൽഹിയിൽ വാർത്താസമ്മേളനത്തിൽ സംസാരിക്കുകയായിരുന്നു അദ്ദേഹം. जब ट्रैक हम दिखा रहे हैं जो कि कच्छ के ऊपर जा रहे हैं, इसका मतलब होता है कि जो राइट साइड पार्ट है जो कि इंडिया के पार्ट है, कच्छ डिस्ट्रिक्ट है और एडजन डिस्ट्रिक्ट जो है, इसके ऊपर ज्यादा असर होगा हैवी रेनफॉल से, विंड से और स्टॉर्म सर्ज यानी टाइडल वेव से. सो जबकि अभी का विंड स्पीड 150 to 160 km/h है, जब ये तट के पास पहुंचेगा इसका विंड स्पीड 125 to 135 km/h होगा, गोस्टिंग टू 150 km/h, यानी स्लाइटली वीकनिंग होगा, पर फिर भी ये एक वेरी सीवियर साइक्लोस्टॉर्म जैसे तट को पार करेगा और इसका डैमेजिंग पोटेंशियल एक्सटेंसिव हो सकता है. मैं पुराना साइक्लोन के साथ कंपेयर करूं, मैं 2021 में एक साइक्लोन दीव के पास गुजरात तट को हिट किया था विथ ए विंड स्पीड ऑफ 180 km/h. इसकी तुलना में ये जो साइक्लोन बिपरजय है, इसका लैंडफॉल टाइम का जो विंड स्पीड और इंटेंसिटी है थोड़ी सी ചുഴലിക്കാറ്റ് കരതൊടുന്ന മറ്റന്നാൾ ദ്വാരക, ജാംനഗർ, കച്ച്, മോർബി ജില്ലകളിൽ കാറ്റിന്റെ വേഗത മണിക്കൂറിൽ 125 മുതൽ 135 കിലോമീറ്റർ വരെ ആയിരിക്കും. ചില സമയം മണിക്കൂറിൽ 150 കിലോമീറ്റർ വരെ വേഗത്തിൽ വീശിയടിക്കാൻ സാധ്യതയുള്ള ചുഴലിക്കാറ്റിൽ വ്യാപകമായ നാശനഷ്ടങ്ങൾ ഉണ്ടാകാൻ സാധ്യതയുണ്ടെന്നും IMD ഡയറക്ടർ ജനറൽ പറഞ്ഞു.